शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची आज महापत्रकार परिषद. कायदेतज्ञही उपस्थित राहणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना नार्वेकर प्रत्युत्तर देणार. आता तरी ठाकरे गटाने हिंदूंचा अपमान करणं सोडावं. देवेंद्र फडणवीसांचा टोला, तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत संजय राऊतांना प्रत्युत्तर. जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सावंत दावोसमध्ये दाखल. 3 लाख कोटींचे सामंजस्य करार करणार असल्याचाही दावा. पुढील महिन्यात मुख्यमंत्री शिंदे पुन्हा अयोध्येला जाण्याची शक्यता. मागील वर्षीप्रमाणे शिवसैनिक आणि नागरिकांना अयोध्येत रामाचं दर्शन घडवणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचणार. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. काही असंतुष्ट समन्वयकांना हाताशी धरलं जात असल्याचा जरांगेंचा गंभीर आरोप. सरकारचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मनोज जरांगेंची भेट घेणार. बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल. नवा ड्राफ्ट जरांगेंना दाखवणार. मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात सदावर्तींची हायकोर्टात याचिका. फौजदारी रिट याचिकेवर 22 जानेवारीला सुनावणी. मथुरेत वादग्रस्त परिसरात कोर्ट सर्वे आदेशाला स्थगिती. सर्वेबाबत अलाहाबाद हायकोर्टाने दिले होते आदेश. पुढची सुनावणी 23 जानेवारी. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची राज्यातल्या लोकसभा क्लस्टर प्रमुखांसोबत बैठक. चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील दिल्लीमध्ये दाखल. शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये आणखी 10 जणांना अटक. पुणे क्राईम ब्रांचची पनवेलमध्ये कारवाई. भाजपशी संबंधित विठ्ठल शेलार, रामदास मारणे आज कोर्टात हजर करणार. जागरूकता वाढवण्यासाठी नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश. राजधानी दिल्ली पुन्हा एकदा धुक्यामध्ये हरवली. विमानतळ परिसरात दृश्यमानता कमी. अनेक फ्लाईट्स उशिराने उडण्याची शक्यता. रस्ते आणि रेल्वे मार्गांवरही धुक्याचा परिणाम. महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता. महाबळेश्वरमध्ये पारा घसरला. विणालेक परिसरात तापमान 6 अंशांवर. काही भागात दबबिंदू गोठले. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.